सतत भटकंती करणाऱ्या कातकरी समाजातील लोक कच्च्या झोपडीवजा घरामध्येच राहतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हरकुळ बुद्रुक या गावात योग्य निवारा नसलेल्या कातकरी समाजातील निकम कुटुंबाला पक्क घरकुल लाभलंय ते प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमुळे त्यामुळे निकम कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी सततची भटकंती त्यामुळे कच्च्या झोपडांमध्ये करावं लागणारं वास्तव्य आणि यामुळं नशिबी आलेली गरिबी आणि निरक्षरता हेच कातकरी समाजातील लोकांचं चित्र होतं आता मात्र हे चित्र पालटलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात हरकुळ बुद्रुक गावातल्या कातकरी समाजातल्या निकम कुटुंबाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून हक्काचं असं पक्क घर मिळालंय बक्षीसपत्रानं मिळालेल्या जमिनीवर निकम कुटुंबानं हे घर उभारले त्यामुळे एका जागी हे कुटुंब स्थिर झालं आणि आता गावातच रोजगारही मिळू लागलाय त्यामुळं ते समाधान व्यक्त करतायत पहिल्यांदा आम्ही झोपडीत राहायचो तसेच तसेच आता येत ये मी बारावी शिकत आहे त्यामुळे मला अभ्यासाची लाईट लाईटीची खूप गरज होती तसेच प्रधानमंत्र्यांनी मला लाइटीची उपलब्ध करून दिली तसेच आता माझ्या अभ्यासाला खूप खूप मिळत आहे पहिल्यांदा आम्ही राहून आता आम्हाला प्रधानमंत्र्यांनी नवीन घराची सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे आमचं कुटुंब खूप सुखी चालले आहे जयश्री वावळी ह्या देखील हरकुळ बुद्रुक गावातील एक असहाय्य महिला सामायिक घर मोडकळीस आलं त्यामुळे बाकीच्या सदस्यांनी आपली घर उभारली पण अत्यंत गरीब असलेल्या जयश्री वावळीये यांना मात्र कधीही कोसळून पडेल अशा घरातच जीव मुठीत घेऊन राहावं लागायचं अशा वेळी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून हक्काचं असं पक्क घर जयश्री यांना मिळालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य ते जुन्या घर होते सरकारने हे दिले तेव्हा चप्पर आता घरी आहे अन्न वस्त्र निवारा या तीनही गरजा भागल्यास मानवी जीवन सुखकर होतं पण निकम कुटुंब किंवा जयश्री वावळीये हे मात्र निवाऱ्यापासूनच वंचित होते आता मात्र त्यांना सुरक्षित निवारा लाभलाय त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललंय आणि हे शक्य झालंय प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमुळे असंच म्हणावं लागेल